निड्याला माझा इशारा आहे, खोडसाळपणा थांबवा. जारांगेचं लायकीचं जे काही विधान आहे ते चुकीच्या दिशेने रुजवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कुणाची सुपारी घेतली, मीडिया कुणाची बटीक आहे, कुणाच्या पैशावर घर चालतंय आम्हाला माहिती आहे. सत्ताधाऱ्यांचा अजेंडा राबू नका. जाती जातीत भांडणं लावून सगळ्यांना रस्त्यावर उतरून माझ्या बघत बसू नका. 65 दिवस झालं तर त्या बार्टी समोर 65 दिवस झालं आंदोलन सुरू आहे का बातमी लावली नाही? आझाद मैदानावरती डाटा एंट्री ऑपरेटरांचं आंदोलन सुरू आहे सरकारच्या विरोधात का तिथं गेले नाहीत? का 24 तास तिथं जाऊन बसत नाहीत जसे तिथं सरकारच्या इशाऱ्यावरती बसता? त्याच्यामुळे खोडसाळपणा थांबवा. अरे आम एसटीच्या विरोधात बोलले, एसटीच्या विरोधात बोलले, आंबेडकरी जनतेच्या विरोधात बोलले, हे रुजवण्याचा खोडसाळपणा करू नका आणि आरएसएसचा अजेंडा राबू नका असा इशारा मी मीडियाला देतोय. आम्ही सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या बाजूने आहेत. कोणत्याही वादात गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पडत नाहीत आणि पडणारही नाहीत. जरांगेचं आंबेडकरी जनतेबद्दल कसलंही वैर नाही, त्यांची लायकी काढण्याचा विषयच येत नाही. 1000 वेळेस त्याने असणार समाजाची भूमिकेचं स्वागत केलेलं आहे, आंबेडकरी नेत्यांचं नाव घेतलेलं आहे आणि काल 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे खोडसाळपणा करायचा, आम्हाला भिडवायचं हे राजकारण आम्ही होऊ देणार नाहीत. महत्वाकांक्षी काही नव्या पुढाऱ्यांनी सुद्धा जरा संयमाची भूमिका घ्यावी आणि आंबेडकरी जनतेने या वादात पडू नये असं आव्हान या माध्यमातून